नमस्कार, मी प्रकाश कानोडे, निमगाव बुद्रुक, तालुका संगनमेर, सरपंच बोलतो. आज या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माननीय मुख्यमंत्री साहेबांशी आम्ही संवाद साधला व माननीय मुख्यमंत्री साहेबांनी कोरोनामुक्तीसाठी जी काही योजना आणली त्या योजनेमध्ये आम्ही सहभागी झालो होतो. आणि मी माझ्या गावासाठी काय केलं याबाबत मी माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोललो. माझ्या गावात आम्ही सर्वेक्षणद्वारे प्रत्येक कुटुंबातील जे काही व्यक्ती आहे त्यांचं टेम्परेचर आणि ऑक्सिजन ही लेवल चेक करायचं काम आम्ही केलं. त्यामध्ये जे संशयित रुग्ण आढळल्या त्यांची आम्ही रॅपिड अँटीजेन टेस्ट केली आणि ज्यांच्या रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये जी पॉझिटिव्ह आली त्यांना आम्ही गावातच लोकसहभागातून कोविड सेंटर उभं केलं. त्यामध्ये त्यांना आम्ही भरती केलं आणि ज्यांची निगेटिव्ह टेस्ट आल्या त्यांना गावातच जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांचं विलगीकरण करण्यात आलं. आमच्या गावामध्ये आम्ही कोरोनाला रोखवण्यासाठी संपूर्ण गावामध्ये CCTV कॅमेरे बसवले, जेणेकरून त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण गाव आम्हाला दिसत होतं आणि जिथं ज्या गर्दी आहे तिथं आम्ही गावात ग्रामपंचायतीमधून त्यांना गर्दी करू नये अशा सूचना देत होतो. तसेच मास्क वापरणे, सॅनिटायझरचा उपयोग करणे, तसेच गावातील सर्व दूध संस्था पतसंस्था येथेही गर्दी होऊ नये म्हणून आम्ही CCTV कॅमेरे बसवलेले होते. आज आम्हाला सर्वात जास्त आरोग्य खात्याची खूप मदत झाली. शिक्षक, आरोग्य, अंगणवाडी शिक्षिका व आशा वर्कर्स आणि जे काही गावातले स्वयंसेवक आहे यांनी या सर्वांनी खूप चांगल्या प्रकारची मदत करून आमचं गाव कोरोनामुक्तीकडे गेलेलं आहे. गेल्या 8 दिवसापासून आमच्या गावात एकही पेशंट नाही आणि यापुढेही पेशंट राहणार नाही अशी मी ग्वाही माननीय मुख्यमंत्री साहेब यांनाही दिलेली आहे. येणाऱ्या कोणती लाट असेल यानंतरची त्याचा आम्ही संपूर्ण निमगाव बुद्रुक गाव याचा सामना नक्कीच करेल अशी ग्वाही देतो. थांब.